नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे कामठी विधानसभा क्षेत्राचे टेकचंद सावरकर आमदार. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ज्याप्रमाणे आपल्या शहराची जिल्ह्याची स्थिती जी कोरोनामुळे बिघडलेली आहे त्यावर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कुठल्या प्रकारच्या उपाययोजना त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये केल्या आहे. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आपण बघतोय सर की माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आपण बघतोय की ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, हाताबाहेर गेली आहे असं म्हणणं मला वाटते वावगं ठरणार नाही. काय सांगाल तुम्ही आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या उपाययोजना सध्या कोरोनाच्या काळामध्ये केलेल्या आहेत एक आमदार म्हणून? खरं म्हणजे आज संपूर्ण देशामधली जे महाराष्ट्राची परिस्थिती आहे ही अत्यंत वेगळी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रकोप हा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही उपाययोजना सुरू आहेत आणि ह्या सुरू असताना आपण कामठी विधानसभामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाचे कोरोनासाठी जे करायचे आहेत ते प्रकल्प आपण त्या ठिकाणी उभे करतो. सर्वात पहिल्यांदा केंद्र सरकारची जे लसीकरण केंद्र आहेत त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे मोठे गाव आहेत किंवा लसीकरण सेंटर आहेत हे वाढवून जास्तीत जास्त लसीकरण आपल्याला कसं करता येईल याकडे पहिल्यांदा आम्ही तालुक्याचे तहसीलदार, खंडविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून एक व्यवस्थित प्लॅनिंग करून जास्तीत जास्त कसं लसीकरण करता येईल हा पहिला त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलं आणि त्यामध्ये यश पण आलं. जे 45 ते त्याच्यावरील जे लाभार्थी होते त्यांना आम्ही जवळजवळ 70-75% आपण लसीकरण लावण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती आली की जास्तीत जास्त करोना बाधितांची संख्या वाढली आणि अचानकपणे एकदम प्रत्येक एरियामध्ये त्राहीमान झाल्यासारखा त्या ठिकाणी होता. मग त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी आहेत, कमिशनर आहेत, जिल्हा परिषदेचे CEO आहेत, आरोग्य अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून आपण आपल्या मतदारसंघातसुद्धा आपण कोविड केअर सेंटर उघडण्याचा प्रयत्न केला. कामठीच्या जे हॉस्पिटल आहे शासकीय त्या ठिकाणी आपण 20 बेडची तत्काळ व्यवस्था केली, ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्यानंतर मौदा येथे आपण जे RUH आहे त्या ठिकाणी 20 बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्यानंतर आपण ITI आहे मौद्याला तिथे क्वारंटाईन सेंटरची आणि ऑक्सिजनची व्यवस्था करणं सुरू आहे. माझ्या मतदारसंघात NTPC आहे, आपण त्यांना विनंती केली आता उद्याच 40 बेडची त्या ठिकाणी ऑक्सिजनसह त्या ठिकाणी व्यवस्था होणार आहे. त्याचप्रमाणे विशाखा इंडस्ट्रीज आहे, आपण त्यांच्याकडूनसुद्धा 5 बेड घेऊन आपण शासकीय रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची व्यवस्था आपण आपल्या मतदारसंघात उभी केली आहे. मी परवा आपले आरोग्यमंत्री यांना विनंती केली की माझ्या मतदारसंघामध्ये मौद्या तालुक्यात धानला, कामठी तालुक्यामध्ये भूगाव आणि नागपूर ग्रामीणमध्ये सालेबुधनी अशा 3 ठिकाणी आपण 10-10 करोड रुपयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती उभ्या करून ठेवल्या आहेत. आणि आमचे सरकार असताना पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर असताना आपण त्या ठिकाणी पैसे उपलब्ध केले, त्या ठिकाणी कर्मचारी भरण्याची परवानगी आणली. परंतु या मधल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये ते होऊ शकले नाही आणि म्हणून मी आरोग्यमंत्र्याला विनंती केली, पालकमंत्र्याला विनंती केली, CEO विनंती केली. आणि आता मला एक आनंदाची गोष्ट सांगताना आनंद होतो की 2 दिवसात किंवा उद्यापर्यंत ते 3ही आरोग्य केंद्र आपल्या या विधानसभा क्षेत्रातले सुरू होणार आहेत. नक्कीच, आपण बघतोय की ज्याप्रमाणे राज्य सरकार जी व्यवस्था आता कोरोना काळात उभी करतो आहे आरोग्याची त्या म्हणजे किती तुम्ही समाधानी आहात की त्यामुळे खरंच जी पण कोरोनाची स्थिती आहे ती हाताळता येईल असं वाटतंय? निश्चितपणानं राज्य सरकार हा अपयशी ठरलेला आहे. नागपूरची जी यंत्रणा आहे
ही यंत्रणाही निश्चितपणानं ज्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या वस्तू उभ्या करायच्या होत्या, व्यवस्था उभ्या करायच्या होत्या, त्या उभ्या होऊ शकल्या नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते म्हणून माननीय नितीन गडकरी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सर्व आमदार, आम्ही सर्वांनी विनंती केली की आपण गडकरी साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी मग रेमडेसिवीरची कमतरता असेल, ऑक्सिजनची कमतरता असेल, ह्या आपण पॉलिटिकल चर्चा करण्यापेक्षा जे काही या सरकारला मदत करता येईल, लोकांचे जीव वाचवता येतील, ह्या पद्धतीनं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कामाला त्या ठिकाणी लागलेलो आहोत. आणि आमची आशा आहे, आम्ही या भगवंताला या ठिकाणी विनंती करतो आहोत की हा करोनाचा प्रकोप या ठिकाणी लवकरात लवकर कमी व्हावा आणि कमी होईल अशी आशा निश्चितपणानं आम्हाला आहे. नक्कीच, तुम्ही म्हणताय की पॉलिटिकल चर्चा जी आहे ती न करता सरकारला, राज्य सरकारला आपण मदत करावी, पण कुठेतरी राज्य सरकार महाविकास आघाडीद्वारे म्हटलं जात आहे की विरोधी पक्ष हे राजकारण करत आहे. म्हणजे आत्ता पण या स्थितीतही विरोधी पक्ष हे सरकार पाडण्याच्या तयारीत आहे किंवा त्यावर लक्ष त्यांचं जास्त आहे. हे गोष्ट खरी आहे की ह्या सरकारला आम्हाला पाडण्याची गरज नाही, हा सरकार स्वतः पडणार आहे. परंतु अशा महाभयंकर महामारीमध्ये विरोधी पक्ष जर समोर येऊन काही मदत करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला राजकारण आपण म्हणू शकत नाही. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 50,000 रेपिटिशनचे डोज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अकाउंटतून पैसे देणे, आणि आम्ही माननीय मंत्री महोदयाला विनंती केली होती, त्यांनी तसा आदेश दिला, केंद्र सरकारकडून परवानगी आणली आणि ते इंजेक्शन आपल्या महाराष्ट्रासाठीच येणार होते, सरकारी कोट्यात येणार होते, परंतु काही मंत्री महोदय त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून राजकारण करतात. आणि जे विरोधी पक्षाचे लोक आज जनतेच्या सेवेसाठी लागले आहेत त्यांचा मॉरल डाऊन करण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे, आपला अपयश लपवण्यासाठी विरोधी पक्षावर अशा प्रकारचा ब्लेम आणत आहेत. आम्ही कुठेही राजकारण करत नाही. आज गडकरी साहेब देवेंद्रजी यांनी नेहमी जनतेच्या भलाईचा विचार केलेला आहे. नक्कीच, आपण आत्ता सांगितलं की राजेश टोपेजींना आपण फोन केला होता, जे आरोग्यमंत्री आहेत राज्याचे, सालई गोदनी हे जे जिथे ज्याप्रमाणे हॉस्पिटल बनून तयार आहे, आणि मनपाला जे महानगरपालिकेला सत्ता तुमची असताना देखील हायकोर्टाने आदेश दिले होते की तुम्ही त्यांच्याशी बोलून तिथे समन्वय साधून ते हॉस्पिटल चालू करा, मग का नाही होत आहे? तुमची सत्ता आहे ना शहरामध्ये, महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे? नाही, याच्यामध्ये हे जे तीनही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत हे जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येतात. परंतु माझा आरोप आहे की नागपूर जिल्हा परिषद हे काँग्रेसच्या हाती गेल्यानंतर त्याच्या पूर्वीचे आदेश असताना सुद्धा अजूनपर्यंत साध्या नियुक्त्या ते करू शकले नाही, कंत्राटी पद्धतीवर त्या नियुक्त्या करण्याचे आदेश होते. पण आता जेव्हा आम्ही प्रेशर टाकला, आता त्यांच्यावर सर्व लोकांनी तत्काळ सुरू करा असे विनंती केली, तेव्हा कुठे अधिकारी जागून उठले आणि मला आजच कळलं की उद्या किंवा परवा ते सर्व तीनही सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि मी राज्य सरकारच्या अभिनंदन करेल की आपल्याला जनतेचा जीव वाचवायचा आहे आणि म्हणून अशा व्यवस्था आहेत, पण फक्त त्याला सुरू करणे हे जर त्या ठिकाणी होत असेल तर ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. नक्कीच, याआधी म्हणजे आपण त्या क्षेत्राचे आमदार आहात, तर आपलं कुठे लक्ष नाही गेलं, कारण आपण एवढ्या ठिकाणी जे आहे कोविड सेंटर उभारले, मग त्याकडे का दुर्लक्ष? आम्ही सतत कलेक्टर, CEO, सरकार यांनी विनंती वारंवार आपण करत आहोत, परंतु आज त्यांना जाग आला आहे. हे एवढा मोठा जे प्रकोप आला आहे त्यामुळे त्यांना आता जाग आला आहे, आणि ते ठीक आहे, समाधान आहे की आज जरी ते सुरू करत असतील तरी त्याचा फायदा त्या त्या परिसरातील 10,000 लोकाला, म्हणजे 30,000 लोकाला त्या ठिकाणी मिळेल. आणि त्याच्यातून या करोनाच्या काळात सुद्धा आरोग्याच्या सेवेसाठी मदत मिळेल.
नक्कीच आपण एक आमदार आहात, खूप मोठा विधानसभा क्षेत्र आपण आपल्याकडे आहे, आणि काय सांगाल की तुम्हाला आता जी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात आहे, तर नक्कीच बेड्स अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठून ना कुठून कॉल येत असतील की बेड अवेलेबल करून द्या, तर असा काही प्रकार किंवा ज्याप्रमाणे ग्रामीणची परिस्थिती बिकट होत आहे काय सांगाल सर? हे सत्य आहे, ग्रामीणमध्ये शहरामध्ये एकच परिस्थिती आहे, आणि म्हणून आम्ही ग्रामीण भागातल्या सर्व जनतेला आम्ही विनंती केली आहे अनेक माध्यमातून की आपण ताप सर्दी खोकला किंवा जे काही सिम्पटम्स आपल्याला आले तर आपण 3 दिवसानंतर त्याची चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आपण तपासणी केली पाहिजे, HR CT काढली पाहिजे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याची तपासणी केली पाहिजे, सरकारनं ते उपलब्ध केलं आहे, ते जर आपण केलं तर तत्काळ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि किती आहे, त्यावर आपण जर चांगल्या डॉक्टरची औषधी घेतली तर निश्चितपणानं हा जे प्रकोप आलेला आहे हा कमी प्रमाणात होईल, आणि आता लोक थोडेसे सुप्र झाले आहे, त्या लाईननं ते सुरू आहे, आणि म्हणून आपल्याला निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ह्या कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही जी भूमिका आहे ही तूच तुझ्या कुटुंबाच्या शिल्पकार अशासारखी जी संकल्पना आपण म्हणतो ही निश्चितपणानं ते पूर्ण होईल, स्वतःच्या परिवार स्वतःला सांभाळणे ही आता काळाची गरज आहे. नक्कीच आपण बघतोय की तुम्ही एक आमदार असल्यामुळे मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे, मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की आता सोशल मीडियावर जे आहे आमदारांना ट्रोल केल्या जात आहे की आमदार कुठेच दिसत नाही, नगरसेवक कुठेच दिसत नाही, तर आपल्या वार्डामध्ये असा कुठला प्रकार घडलाय का, किंवा नगरसेवक जे आहेत कुठल्या प्रकारची कार्यकर्ता आहेत सध्या? हे गोष्ट खरी आहे की मी 5 लाख लोकांच्या मतदारसंघातून निवडून आलेला एक आमदार आहे, मी गेल्या 30 वर्षापासून ह्या राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे, आणि 1992 पासून वयाच्या 24व्या वर्षीपासून मी राजकारणामध्ये काम करतो, समाजाची सेवा करतो. निश्चितपणाने एक गोष्ट आहे की जेव्हा 5 लाख लोकांच्या पब्लिकमध्ये 10-15 लोक हे काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात की त्यांना त्याच्यातच आनंद होतो की एखाद्या व्यक्तीच्या बद्दल काहीतरी प्रसारमाध्यमात किंवा नेटवर किंवा कुठल्या प्रकारे व्हॉट्सॲपवर आपण वाईट लिहिलं की त्यांना मोठा आनंद होतो. मी अशा लोकांना आपण काही भीक घालत नाही, त्याच्या काम त्यांना करू द्या, समाजाची जे सेवा करण्याचा काम माझ्याकडे आलेलं आहे किंवा मला सांगताना आनंद होतो, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निशा सावरकर आहेत, आमच्या सर्व ग्रुप, आमचे नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, सरपंच हे सातत्यानं आम्ही 24 तास एकमेकाशी टच आहो, आणि आमचं आव्हान आहे जनतेला की जेवढं आमच्यानं होऊ शकते तुम्ही अर्ध्या रात्री माझ्या फोनवर तुम्ही फोन करा, 24 तास एकच नंबर आहे आणि त्यामध्ये कधीही फोन उचलला नाही असा होऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका आमची आहे. निश्चितपणानं असावे घरं निंदकाचे शेजारी, असे शेजारी जर असे निंदक असले तर त्यांना मी त्यांच्या जीवनात शुभेच्छा देतो, परंतु ते पाहून पुन्हा आम्ही ताकदीनं कामाला लागू असं या ठिकाणी माझ्या मनातील जे विचार आहेत मी आपल्या माध्यमातून जनतेला व्यक्त करतो. नक्कीच आपण आता मध्यंतरी एक सोशल मीडियावर इंटरव्ह्यू व्हायरल झाला होता, डॉक्टर प्रज्ञा मेश्राम हे आयुर्वेदिक या डॉक्टर आहेत आणि यांचा काढा जो आहे यामुळे अनेक कोरोना पेशंट आहेत त्यांना खूप म्हणजे लाभ झालेला आपण बघितला, आणि त्यानंतर त्यांचा दवाखाना जो आहे तो बंद करण्यात आला होता, आणि त्यानंतर जे आपल्या सुलेखाताई कुंभारे आहेत यांनी ड्रॅगन पॅलेसला त्यांना काढा विकण्याकरता हे दिली होती, मंजुरी दिली होती, तर ते देखील आता बंद झालेलं आहे, तर कामठी हा आपला क्षेत्र आहे, तर तुम्ही काय सांगाल यावर? मी प्रज्ञा मेश्रामशी स्वतः भेटलेलो आहे, मी माझ्या परिवारासह त्यांच्याकडे औषधी घेण्यासाठी गेलो आणि त्यांचे जे ट्रीटमेंट आहे ते पाहिल्यानंतर निश्चितपणानं मलाही आश्चर्य झाला की त्या नाडी परीक्षण करतात, तो कितीही करोना पॉझिटिव्ह असेल तरी त्या व्यक्तीला डायरेक्ट ते नाडी परीक्षण करून औषधी देतात,
ही पॅथी मला खूप आवडली. मी दोनदा त्यांच्याकडे स्वतःच्या करोनाच्या, जेव्हा माझ्या घरी 5 लोकांना आता करोना झाला होता, 5-4 लोकांनी त्यांचा काळा घेतला, त्यांची औषध घेतली, आणि मी त्यांना धन्यवाद देतो की या देशाची जी संस्कृती आहे, या देशातला जे काही आयुर्वेद आहे, ज्या आपल्या ऋषीमुनीनं तयार करून ठेवलेला जगातला भारतामधला जो आयुर्वेदाचा प्रयोग आहे, हा त्या करतायत. आणि मी पण माझ्या परिवारानं तो काळा पिलेला आहे, आणि त्याच्यामुळे मी निश्चितपणानं आजच माझी पत्नी निशा सावरकर आणि मी, आम्ही सुलेखाताई कुंभारेला भेटलो. आज चर्चा झाली आमची की लोकांपर्यंत हा काळा कसा पोहोचवायचा, लोकांची गर्दी न करता जे दुखी असतील, जे पॉझिटिव्ह असतील, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत कसा न्यायचा, याचाही नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, 150 रुपयाचा काळा आहे, त्याच्याकडून 150 रुपयातच आपल्याला घ्यायचा आहे, आणि आपणच 150 रुपयात विकायचा आहे. त्याच्यामुळे जे काही मेहनत आहे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, ती आपल्याला करायची आहे. आणि याच्यातूनच आपल्या जीवनात, आपल्या परिवाराला आणि आम्हाला त्याच्यातून आनंद जो मिळेल, तो न सांगणारा, न हिसाबात घेणारा, न पैशानं मोजणारा आनंद होईल की आपण अनेक लोकांपर्यंत, किती पैशात? 150 रुपयात. मग याकरता स्वयंसेवक लावले आहेत का तुम्ही काही? आम्ही सर्व प्लॅनिंग केलं आहे. ताईनं सांगितलं की 10 झोन नागपूर आणि 11 आपण ग्रामीणमध्ये तालुका स्तरावर त्याचे वाटप केंद्र करू, आणि त्याच्या माध्यमातून, आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, मग पक्षविरहित समाजाला मदत करण्यासाठी त्या काळ्याचा वापर करू, अशा प्रकारची भूमिका सुलेखाताईची आहे, आमची आहे. राजकारण पक्ष बाजूला ठेवून लोकांची सेवा करणे हाच सध्या आमचा उद्देश आहे, आणि निश्चितपणानं तो उद्देश आम्ही सफल करू. मी प्रज्ञा मेश्राम यांना धन्यवाद देतो, त्यांच्या पाठीशी आम्ही उभा आहे. त्यांच्या स्वतःच्या नाही, पण या भारतीय संस्कृतीला वाचवण्यासाठी जे ऋषीमुनीनं आपल्यासाठी आयुर्वेद जो तयार केलेला आहे, ज्याच्यातून जगाला हे सांगायचं आहे आपल्याला की या भारत देशाचा जो आयुर्वेद आहे हा जगामध्ये ॲलोपॅथीपेक्षा श्रेष्ठ आहे, हे दाखवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करणार. नक्कीच. आपण ज्या प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघतो आहे, हाताबाहेर गेलेली कोरोनाची परिस्थिती झालेली आहे, पूर्णपणे लॉकडाऊनला भाजपाचा का बरं विरोध आहे? याच्यामध्ये भाजपा हा काही विरोधात नाही आहे. भाजपाचं एवढंच म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं हातावर आणणे आणि जेवण करणे, मजुरीनं जाणे जेवण करणे, असे जे गरीब व्यक्ती आहेत, त्या गरीब तबक्याच्या लोकांसाठी सरकारनं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, आणि लॉकडाऊन लावणे आवश्यकच होता. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही आहे, आणि आजही विरोध नाही. आज कडक लॉकडाऊन जे सरकारनं आजपासून घोषित केला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. फक्त आमच्या एवढंच म्हणणं होतं की हा जो एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असलेला जो व्हायरस आहे, याला रोखण्यासाठी, याची साखळी तोडण्यासाठी ज्या पद्धतीनं लॉकडाऊनची गरज आहे, परंतु जो हातावर आणणे आणि पानावर खाणे अशा पद्धतीनं आपण ग्रामीण भागात म्हणतो, अशा सर्व प्रकारच्या तबक्यातील लोकांना त्या ठिकाणी सरकारनं मदत केली पाहिजे, एवढीच भूमिका आमची आहे. नक्कीच. आपण अशी कुठल्या प्रकारची मदत जी आहे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये करणार आहात का? मला सरकारनं जे काही 4 कोटी रुपये आम्हाला आमदार निधी दिला आहे, त्या आमदार निधीमधून 1 कोटीपर्यंत कोविडच्या कुठल्याही कार्यासाठी त्याचे नॉब्स दिले आहेत, त्या नॉब्सप्रमाणे वापरण्याची परवानगी दिली आहे. आणि निश्चितपणानं मी तीनही तहसीलदाराला, तीनही तालुका आमचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांना, आणि आजच आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना डिमांड मागितली आहे की तुमच्या तालुक्यामध्ये सरकारच्या योजनेतून काय आवश्यकता आहे, अशा सर्व आवश्यकता पुरवण्यासाठी आपण 1 करोडपर्यंत त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारची विनंती मी या तीनही तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिलेली आहे, आणि त्यांच्याकडूनही काही सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी येत आहे, आणि लवकरच त्याचं नियोजन करून आपण निधी उपलब्ध करून देऊ, आणि या करोनाच्या प्रकोपामध्ये जे काही हातभार आपल्याला लावता येईल ते लावण्याचा प्रयत्न करू.
ग्रामीण भागामध्ये आपण बघतो आहे की ग्रामीणचे जे पेशंट आहे त्यांना शहरामध्ये यावं लागतंय, कारण त्या सुविधा त्यांना तिथे मिळत नाही किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळत नाही. तर अशा प्रकारे काही प्राथमिक आरोग्यासाठी तुम्ही व्यवस्थापन करणार आहात की जेणेकरून ग्रामीण क्षेत्रातील जे पेशंट आहेत त्यांना तिथेच ती सुविधा मिळावी आणि ते शहरात न येता तिथेच त्यांनी आपला उपचार करावा, असं काही करणार आहात का? मी तर या निमित्तानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आवाहन करतो की आपण जो प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रथमोपचार घेण्यासाठीच ते केंद्र असतात आणि त्याच्यामुळे आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था, आय सी यूची व्यवस्था किंवा तज्ज्ञ डॉक्टराची व्यवस्था अजूनपर्यंत सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळे आपण एखादी व्यवस्था जरी केली परंतु त्या त्या गोष्टीचे तज्ज्ञ डॉक्टर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नसतात आणि म्हणून या आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आता आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे मोठ्या आरोग्य केंद्रात त्याचा ट्रान्सफर केला पाहिजे आणि त्या ठिकाणी तालुका स्तरावरचे जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या सारखी व्यवस्था आपण त्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रात जर केली तर जी आज ग्रामीण भागातला लोंढा शहरामध्ये येतो आहे हा येणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी एक मोठा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की आपले हे जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, याला अपग्रेड करून एक चांगले आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुसज्जित, त्या ठिकाणी टेक्निशियन देऊन, चांगले तज्ज्ञ डॉक्टर देऊन जर या अशा परिस्थितीत जर असले तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जो लोंढा ग्रामीण भागातून शहराकडे जातो तो जाणार नाही आणि या देशातली ही आरोग्य व्यवस्था ही अजून मजबूत होईल असा विश्वास मी आपल्या या निमित्तानं सरकारला ठेवतो. नक्कीच, याआधी आपला म्हणजे सरकार आपली होती, यावेळेस पी एस सी सेंटर्समध्ये म्हणजे अत्याधुनिक सुविधा किंवा अपग्रेड का करण्यात आले नाही? हे गोष्ट खरी आहे की जेव्हा आमच्या सरकार आलं तेव्हा पहिल्यांदा या नागपूर जिल्ह्याच्या 200 कोटी रुपयाची जी आमची डी पी टी सीची योजना होती म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 65 प्रकारच्या योजना ज्या डी पी टी सीच्या माध्यमातून चालतात त्या 200 कोटीची डी पी टी सी माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून 765 कोटीची केली आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या 25 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नसतील त्या आरोग्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही इमारतीची व्यवस्था पा. 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही जवळजवळ 7 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती त्या ठिकाणी बांधल्या आणि अनेक आरोग्य केंद्राला मंजुरी दिली, त्याचे बांधकाम आता सुरू आहे. त्यामुळे उपकेंद्र जे आहे, माता बाल संगोपन केंद्र आहे, ह्या साऱ्यासाठी आम्ही निधी उपलब्ध केला आणि एक स्ट्रक्चर बांधकाम व्यवस्था त्या ठिकाणी उभी केली आणि बांधकाम व्यवस्था उभी झाल्यानंतर हे गोष्ट खरी आहे की आता त्याचा अपग्रेड होऊन पुढच्या काळामध्ये सरकारनं ते सर्व दवाखाने मजबूत केले पाहिजे ही आमची मागणी आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूपशी रिक्त पदे होती, ती भरल्या गेली नाही आणि अद्यापही भरल्या गेली नाही आहेत, काय सांगाल? देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना त्यांनी एक चांगला निर्णय घेतला होता की आरोग्य अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर यांना त्यांनी अधिकार दिले आणि जे लोकल स्तरावरचे डॉक्टर आहेत प्रत्येक महिन्याच्या हप्त्याच्या 1 दिवस त्यांनी ठरवून दिला होता की जे लोक याच्यात काम करायला तयार आहेत त्या लोकांची इंटरव्ह्यू घेऊन तुमच्या स्तरावर त्यांना आदेशित करा आणि आज थोड्या प्रमाणामध्ये हे ग्रामीण भागात सुद्धा आपले डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत आणि हे जे काही व्यवस्था आहे आरोग्याची ही आता थोडी व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये कार्य सुरू आहे, परंतु त्यालासुद्धा अजून स्पीड आणण्याची गरज आहे, त्यालासुद्धा मजबूती आणण्याची गरज आहे.
नक्कीच. आपण वर्धेचं बघितलं की वर्धेला जे आहेत कोविड सेंटरमध्ये प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत प्रॅक्टिस करतात आहेत, त्यांचा एक एक दिवस घेऊन त्यांना कोविड सेंटरमध्ये ते सेवा देणार आहेत, असा काही उपक्रम आपल्याकडे राबवण्यात येणार आहे? आम्ही तर या ठिकाणी पालकमंत्र्याला विनंती केली आहे की जिल्ह्यातले बी जेवढे बी दवाखाने प्रायव्हेट आहेत, जे काही कोविड सेंटर नसतील, तर अशा सर्व डॉक्टरांना बोलवून त्या ठिकाणी त्यांची काही सेवा घेणे, आणि त्या त्या तालुक्यात जर डॉक्टर सापडत असतील तर त्यांचेही सेंटर उभे करून त्या ठिकाणी त्याची व्यवस्था घेऊन लोकांना मदत करावी अशी आम्ही विनंती केली आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न की ज्याप्रमाणे कोरोनाची परिस्थिती झालेली आहे, काय संदेश द्याल तुम्ही आपल्या जनतेला? मी कामठी विधानसभेतील जनता, नागपूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेला एकाच विनंती करतो की ही महामारी सर्वासाठी आहे. गरीब श्रीमंत, लीडर राजकारणी, शेतकरी असा हा कोरोनाचा प्रकोप हा पाहत नाही, आणि म्हणून लॉकडाऊन जे सरकारनं केला आहे याच्यामध्ये सर्व लोक सहकार्य करा. 15 दिवस घराच्या बाहेर निघू नका. घरातही बसले असाल तरी सोशल डिस्टन्सिंग वापरा. आणि या प्रकोपामध्ये ज्यांना कुणाला असे सिम्पटम्स असतील त्या लोकांनी 3 दिवसानंतर आपली जे काही सरकारच्या तपासणी केंद्र आहे तिथे जाऊन कोरोनाची टेस्ट करा, आणि टेस्ट केल्यानंतर चांगल्या डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करा. तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. आणि जे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रकोप आहे हा आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी थांबवता येईल, आणि महाराष्ट्र या देशातला सर्वात कमी पॉझिटिव्ह असलेला राज्य होईल असा माझा विश्वास आहे. तर आज आपण कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत कोरोना काळातील विविध विषयांवर चर्चा केली आहे, आणि त्यांनी ज्या प्रकारच्या उपाययोजना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात केलेल्या आहेत त्यावर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे. तर तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. नमस्कार.